बेळगाव तालुक्यातील बसरीकटी गावातील वर्षानुवर्षे असणाऱ्या स्मशानभूमीची जागा इतरत्र न हलविता त्या जागीच कायमस्वरूपी करावी अशी मागणी बसरीकटी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। बसरीकटी गावातील सर्वे क्रमांक 36 मधील जागेत गावची स्मशानभूमी आहे। गावच्या स्थापनेपासून ग्रामस्थ या भूमीवर मृतांचे अंतिम संस्कार पार पाडतात, मात्र सरकारकडून स्मशानभूमीसाठी 4 एकर जागा मंजूर करण्यात आली आहे, पण सरकारने इतरत्र जागा मंजूर न करता आधीच्या स्मशानभूमीचीच जागा मंजूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयातील द्वितीय दर्जाचे अधिकारी VM गोटेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। यावेळी बोलताना बसवानी केदारी कोंडुस्कोप म्हणाले, या ठिकाणी बसरीकटी ग्रामस्थांच्या वतीने आणि तहसीलदारांना आमच्या गावच्या स्मशानभूमीबद्दल, जे गाव उत्पन्न झालं आहे तेव्हापासून स्मशानभूमी होती आणि ती आता त्या सरकारतर्फे 4 एकर ती जागा म्हणजे मंजूर केलेली आहे, 2002 मंजूर झालेली आहे। ती जागा या पूर्वीच्याच स्मशानभूमीमध्ये आम्हाला यात्रा दहन करावं याच्यासाठी तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे, त्यांनी तीच जागा आपल्याला मंजूर करून द्यावी। सिद्राय नागरोळी याबद्दल बोलताना म्हणाले की, आज आपल्या गावामध्ये जी पूर्वार्जित वडिलोपार्जित जी स्मशानभूमीसाठी जी जागा होती ती जागा काही लोकांनी सरकारमार्फत जे 4 एकर जागा जमीन जी जागा सँक्शन झालेली आहे ती जागा दुसऱ्या ठिकाणी स्मशान करावं यासाठी घाट घातलेला आहे आणि ती जागा ही अशी आहे की त्या ठिकाणी आपल्या मराठी कन्नड व हायस्कूल या दोन्ही शाळांच्या मधोमधी येत आहे, असल्या कारणानं त्याचा प्रभाव आपल्या लहान मुलावर शाळेच्या मुलावर पडणार आहे। आणि यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी परंपरागत स्मशानभूमीची जागा न बदलण्याची मागणी केली। जिल्हा पंचायत सदस्य सिद्राय नागरोळी, अमित सुळे भावी, मारुती कोंडुस्कोप, तालुका पंचायत माजी सदस्य MB कुलनाचे, जिल्हा पंचायत माजी सदस्य कृष्णा शेरेकर, ग्राम पंचायत माजी अध्यक्ष सुमन कोंडुस्कर, बंडू कोंडुस्कोप यासह बसरीकटी ग्रामस्थ उपस्थित होते।